श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप। विटा शहरात 11वी 12वी जेई नीट एमएचटी सीईटी एनडीए एनएटीए आदी शैक्षणिक कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणाऱ्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा। शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीतच श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने लोकप्रियता मिळवत गुणवत्ता व यश मिळवले आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या सायन्स ऑलिम्पियड 2021 परीक्षेत प्रथम 5 क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन अकॅडमीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच 12वी नंतरच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मॉडर्न कॉलेज विटाचे प्राचार्य डी पी कुलकर्णी, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे एस एम धनवडे, डॉक्टर प्रफुल्ल बनगर, श्री राजलक्ष्मी अकॅडमीचे संचालक शंकर बुधवाणी व महेंद्र धाबुगडे यांनी मनोगत व्यक्त केले। आम्ही एक ड्रीम आणि एक विजन घेऊन विट्यामध्ये ही अकॅडमी सुरू केली। स्वामी विवेकानंदांचं वाक्य अराइज अवेक स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड हे डोक्यात डोळ्यासमोर ठेवून अकॅडमी चालू केली। ते करत असताना क्वालिटी इज द कल्चर अँड सक्सेस इज द ट्रेडिशन हे ब्रीद वाक्य आम्ही ठेवलं। तिथे गुणवत्ता आहे, संस्कार आणि यश हीच परंपरा आहे। ते करत असताना एक सुंदर प्लॅटफॉर्म, सुंदर शिक्षणाचं प्लॅटफॉर्म देत असतानाच ते कल्चरल एज्युकेशन कसं असावं, आध्यात्मिक एज्युकेशन त्याला जोड कशी असावी हे सगळं द्यायचं ठरवलं। आणि त्याचाच एक भाग म्हणून मागल्या वर्षी आम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर एक सायन्स ऑलिम्पियाड घेतली, राजलक्ष्मी रॉयल सायन्स ऑलिम्पियाड। आपल्या भागातल्या सगळ्या शाळेत जाऊन आपण ती ऑलिम्पियाड एक्झाम घेतली आणि त्या ऑलिम्पियाड एक्झाम मधून जे जे टॉपर येणार आहेत असे 5 टॉपर्स आपण स्कॉलरशिप द्यायची ठरवली। त्याचे सगळे विजेते उपस्थित सत्कार मूर्ती काही पालक उपस्थित आहेत ते सर्व आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज प्रथम वर्धापन दिन असताना मला अत्यंत आनंद होतोय की खऱ्या अर्थानं ज्यांनी अकॅडमी उभा करण्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, तेच आज स्टेजवर सगळ्यांसाठी आपण जोरदार ठरवतो। कोरोना आला, निर्णय घेतलेला होता, पण आम्ही निर्णय घेताना 2-3 वर्ष निर्णय घेत होतो आणि रॉयल अकॅडमीची एक ब्रँच राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी म्हणून सुरू करायचा निर्णय आम्ही घेतला। 19 मार्च 2020 ला आम्ही जाहिरात केली। मला कुठे सर आपण भेटलेलो होतो, मला पाण्याची बॉटल वाटायला, एक्झाम होत्या दहावीच्या, जी मुलं आता 12वीला आलेले तुमच्या एक्झाम्स होत्या आणि लॉकडाऊन झालेला होता। आम्ही निर्णय तर घेतलेला होता, मग गुरुवारी सर म्हणले की आता एकदा पाऊल पुढे टाकले ना ते पाऊल आपण पुढे न्यायचं आणि यशस्वी करून दाखवायचं। एवढा भयंकर काळ होता त्यावेळेला, तुम्हालाही माहित असणार आहे की एवढी वाईट अवस्था होती की कोण कुठे येऊ शकत नव्हतं, तुम्हाला विट्यातल्या विट्यात इथं तिथं जाऊ शकत नव्हता। मी आणि केदार सर एवढ्या ह्याच्यात सुद्धा मध्ये मध्ये वाट काढत टू व्हीलर फोर व्हीलर अडवतात म्हणून टू व्हीलर मधल्या मधल्या गावांना आम्ही कंटिन्युअस इथे येत होतो का, तर एकदा ठरवलं तर ते करायचंच, जर माणसाने ठरवलं तर अशक्य काहीच नसतं। लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आम्ही दररोज येऊन जाऊन करत होतो, पाठीवर हात टाकतायत, त्यासाठी परमेश्वर तुम्हाला निश्चित पाठबळ देणार, तुम्हाला शुभेच्छा। पुढचा विषय सांगतो तुम्हाला, अकॅडमीची फी 50-60 हजार काय असेल, पण सरांनी काय सांगितलं की पुढच्या वर्षी जो नीट किंवा जेही काय करेल ज्याला गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळेल त्यासाठी 1 लाख देणार। एवढं मोठं मन कुणाचं नसते हो, हे सगळं चालवताना नुसतं असं असते ओढायचं असते, हे करत असताना इथून जाणाऱ्या मुलांना काय पाहिजे तरी सुद्धा तिने डिक्लेअर केले, त्यामुळं खूप छान असं अकॅडमीचं काम आहे। आता यातल्या बऱ्याच मुलांना सरांनी सांगितलं 50% मुलगा आम्हाला पण डॉक्टर होऊ शकतो, नक्की होऊ शकतो, पण शिक्षक म्हणून माझं वेगळं मत आहे सर, तुमचं मी खोडत नाहीये, उलट पण आहे की या वर्षीची मार्कावर तुम्ही जाऊ नका, तुमच्या मार्कावर तुम्ही जाऊ नका। तुम्हाला माहित आहे, तुम्हाला ना आम्हालाच माहित आहे, या बाकी पालकांवर कुणाला माहित नाही तुम्हाला मार्क कसे पडलेत ते। 9वीला परीक्षा झाली होती सेकंड सेमिस्टरची, बरोबर का? तुमच्या वेळेला 9वी सेकंड सेमिस्टर परीक्षा झाली नाही, 10वीची कसली झाली, तरी मार्क किती? 80%, 85%, 90%, आणि 90% मुलं सुद्धा
बुधवारी सर उदाहरण आपल्याकडे नाव घेत नाही 90% मुलगा सुद्धा इथं चाललं नाही माहित आहे ना 90% ज्याला 90% मार्क पडली ते सुद्धा मुलगा इथं सायन्सला उभा राहू शकत नाही म्हणजे ज्यावेळेस सर म्हणतात 50% वाला सुद्धा करू शकतो सरांनी मुलाशी सांग बोलताना सर शंकर सरांनी सांगितलं हे आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत आहे ते मला आलेलंच कळायचं मुलांचा उत्साह आहे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून बऱ्याच ठिकाणी गेल्यावर असं एकदम लाजत म्हणतात गुड मॉर्निंग सर स्टाफ पण असं एकदम असं लाजत होतं बऱ्याच ठिकाणी ते कॉन्फिडन्स कोण येतो तुमच्यातला तो जे अकॅडमी डेव्हलप झाला आहे बाहेर गेल्यानंतर काय होतं तुम्हाला तर कळलं असं बाहेर जायची गरज का नाही आधी काय वाटायचं अकॅडमी नाही रिझल्ट येत नाही हे नाही ते नाही एवढे सगळे रिझल्ट आहेत नीटचे आहेत जेईई सगळ्याच ब्रँच रिझल्ट येत आहेत त्यामुळे बाहेर जायची गरज का नाही या प्रश्नाचं उत्तर पालकांना मुलांना क्लिअर झालेलं असेल त्यामुळे इतर माझा होईल का अभ्यास कसं होईल काय होईल मग विटात राहून अभ्यास होतच नसतो आता हा फर्स्ट ऑलिम्पिकचा माहुली सांगेल मी तर माहुलीचा आहे प्रॉपर म्हणजे मी खेड्यातून आलोय मी ह्या शाळेतून आलोय मी नगरपालिकेच्या शाळेतून आलोय किंवा मी काहीतरी एकदम साध्या गावात आलोय म्हणून माझा रँक येईल का असं काहीही नसतं सगळ्यांचा बेस सेम असतो.